बोले ब्रह्मदेवाचे सुता, बोले ब्रह्मदेवाचे सुता नारदा उचिता वाऊ चालसा मुंतिंगळ लावला पांडव कौरवाता जी वाऊ चालसा मुंतिंगळ लावला पांडव कौरवाता जी। आता बोलोगा श्री रामायणी धन्य धन्य वाल्मीकि वाणी ये तो न्याता उद्बोली गंगे से गिरी गंगा पाई जी काशी से गिरी काशी पाई जी ऐसी श्री राम कथा की जी। अशा प्रमाण अयोध्या नगरीत राज्य करणारा राजा दशरथ 16 सहस्र वर्ष राजा दशरथ निपुत्रिकाच्या राज्यामध्ये अन्न पाणी घेऊ नये म्हणून काग ऋषी बाघ ऋषी आणि दर्भाग ऋषी ते ऋषी राजा दशरथाच्या अयोध्येमध्ये आले। निपुत्रिकाच्या राज्यामध्ये अन्न पाणी घेऊ नये म्हणून त्यांनी मंत्र सामर्थ्यावर अग्नी निर्माण केला, पाणी निर्माण केलं, जेवण केलं आणि ते निघू लागले। राजा दशरथाला समजलं हे पा, राजा दशरथाला समजता क्षणी राजा दशरथाने ते काग ऋषी बाघ ऋषी आणि दर्भाग ऋषी ह्या तिन्ही ऋषींना बोलवून घेतलं आणि त्यांना शरण गेलेलं आहे, त्यांचा आदर तिथे केलं आणि त्या काग ऋषी बाघ ऋषी आणि दर्भाग ऋषींना विचारलं, महाराज मी 16 सहस्र वर्षा राजा निपुत्रिका आहे, कौशल्यासारखी माझी पत्नी आहे, सुमित्रेसारखी माझी पत्नी आहे, कैकई सारखी माझी पत्नी आहे, परंतु मला पुत्र संतान नाही, मला पुत्र संतान होण्याचा मार्ग आपण कथन करावा। त्यावेळी तो काग ऋषी आणि बाघ ऋषी म्हणतात, राजा जे जे लिहिले भाळी ते नचुके कदा न काळी। राजा नशिबाला कोणी आपला दोष देऊ नये, ज्याच्या नशिबामध्ये असेल त्याप्रमाणे होणार आहे, म्हणून राजा तुला एकच मार्ग आहे। विभंजक ऋषीचा मुलगा सिंगी ऋषी मेरू पर्वताच्या पटावर वास्तव्य करून आहे, त्याला जर तुझ्या राज्यापर्यंत आणलंस तर तुला पुत्र संतान होण्याचा मार्ग तो तुला कथन करेल। राजाने त्या ऋषींचा आदर सत्कार केला, ऋषी आपल्या मार्गस्थ झालेले आहेत, मग राजा मग कोणत्या तऱ्हेनं त्या विवांडक ऋषीच्या मुलाला आणण्यासाठी त्यानं मग आपल्यातलं राज्यामधलं ते नर्तकाचं पतक जे होतं त्यांना पाचारण केलेलं आहे। आरे नदीच्या या तीरी रुबडाचे झाड आते ते जन्म झाला भुजंगाचा, आते ते जन्म झाला भुजंगाचा। राजा दशरथ आणि त्याच्या राज्यामध्ये असलेले नर्तकाचं पतक यांनी बोलवणं केलेलं आहे आणि सांगितलं मेरू पर्वताच्या पठारावर सिंगी ऋषी वास्तव्य करून आहेत, त्यांना उदयक माझ्या दरबारापर्यंत हजर करा। ते नर्तकाच्या पथकाने त्या बाया ज्या रंभा होत्या त्या रंभाने राजाच्या चरणावर लोठांगण घातलेलं आहे। राजा आम्ही मोलमजुरी करणारे तुझ्या राज्यामध्ये राहतो आहोत, परंतु तुला सांगतो राजा आम्ही मोलमजुरी करणारे आहोत, ते विवांडक ऋषी मेरू पर्वताच्या पठारावर तपश्चर्या करत आहेत, त्यांची तपश्चर्या भंग करायचं ते आम्हाला श्राप देऊन भस्म करतील। राजा म्हणाला तुम्ही माझे आश्रित आहात, तुम्ही चिंता करायची गरज नाही, तुम्ही चिंता करायची गरज नाही, राजा सिंगी ऋषीच्या श्रापाला मी सामोरा जाईन, तुम्ही त्यांना माझ्या राज्यापर्यंत घेऊन यावं। असं सांगता क्षणी ते पतक मग कोणत्या तऱ्हेने निघालेलं आहे, एक मुसाफर पाकडा, एक मुसाफर पाकडा बोल गडगडा निघाला पन्नरी पायाला, निघाला पन्नरी पायाला, त्या वस्ती मागतो जागा रायाला, तो जागा रायाला सावकाराची सुना, सावकाराची सुना पाहिली त्यानं पोरीवाय कुठं गा जाते, पोरीवाय कुठं गा जाते सा।
हे पहा, विवांडक ऋषी एक दिवशी दुपारी नदीवर स्नान संध्या करायला गेलेले होते. त्या विवांडक ऋषीना केवढा वृद्ध तपस्वी महामेरू विद्येचा आगर असलेले विवांडक ऋषी दुपारच्या वेळेला त्यांचं वीर्य पतन झालं. विवांडक ऋषीचं वीर्य पृथ्वीवर पडलं तर पृथ्वी नाश होईल म्हणून एका झाडाच्या पानामध्ये ते वीर्य घेतलं आणि नदीच्या नाल्यामध्ये सोडून दिलं. दुपारच्या वेळेला एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली होती. त्या हरिणीच्या त्या उदरात ते वीर्य गेलं. त्या वीर्यापासून ते हरिणी पोटोशी राहिली. ती पोटोशी होता क्षणी 9 महिने 9 घटका 9 पळा आणि 9 येळा पूर्ण झाल्या. त्या पिंडाला बाहेर यायला वाट नाही म्हणून त्या पिंडानं हे पहा आपल्या मातेच्या उदरातून प्रवेश बाहेर केला. तो पिंड तो देहमध्ये असा होता, विलक्षण होता. देह मानवाचा चालते चरण पक्षाचे कान सशाचे तोंड गाढवाचे डोसकीवर सिंग मृगाचे. कसा होता पहा, देह मानवाचा तोंड गाढवाचं कान सशाचे डोसकीवर सिंग मृगाचं आणि चालते चरण पक्षाचे असा तो देह. त्या पिंडाने त्या मुलाने पाहिलं आपली माता आपल्याला जन्म देऊन धारातीर्थी कोसळलेली आहे. अरे असा जन्म घेण्यापेक्षा ज्या मातेनं 9 महिने 9 घटका 9 पळा 9 येळा आपल्या उदरात मला लहानाचं मोठा केलेला आहे त्या मातेला माझा जन्म होता क्षणी मृत्यू यावा म्हणून त्याला पश्चाताप झाला. ताबडतोब त्याने आपल्या मातेला केळीच्या जन्माला घातली. म्हणून पहा या सृष्टीवर केळीचा घड तोडून घेतला की केळ तोडून टाकतात, जिवंत ठेवत नाहीत. अशा तऱ्हेनं त्या मातेला केळीच्या जन्माला घातली. त्या ठिकाणी विभांडक ऋषी आले पहा आणि विभांडक ऋषीने सांगितलं, बाबा रे तुला तुझ्या डोसकीवर सिंग मृगाचं असल्यामुळे श्रृंगी ऋषी या नावाने या सृष्टी तलावर ओळखतील. परंतु तुला मी सांगतो आहे, तुला मेरू पर्वताच्या पठारावर तपश्चर्याला बसवतो आहे. माझ्या व्यतिरिक्त तुझी कुणाशी ओळख नाही. म्हणून त्या सिंगी ऋषीने सांगितलं, जर डोसकीवर छातीवर कुणाचे असे उंच उंच दिसले तर गंडलक ऋषी म्हणावे अशी ओळख करून दिली आणि मेरू पर्वताच्या पठारावर त्या सिंगी ऋषीला तपश्चर्याला बसवलेला आहे. तपश्चर्याला बसवला या राजाने आज्ञा केलेली आहे आपल्या नर्तक आपल्या नाच पथकाला की त्या सिंगी ऋषीला अयोध्येपर्यंत घेऊन यावं. ते नाच पथक मग कोणत्या तऱ्हेने त्या मेरू पर्वताच्या पठारापर्यंत पोचलेलं आहे. सुखा लागे सुखा लागे करासे तळा माळा तरी तू पंढरेला जासे एक वेळा माझा नाम्या मने व माझा नाम्या मने उपमा काय द्यावी कान धरणी नाचावे गरडा पारी अन धरणी नाचावे गरडा ठाई. हे पहा ते पथक त्या मेरू पर्वताच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो. ज्या ठिकाणी सिंगी ऋषी तपश्चर्याला बसले होते त्या ठिकाणी ते पथकाने जाऊन रंभाने नाच करायला सुरुवात केली. नाच करायला सुरुवात केली त्याबरोबर तो त्याबरोबर ते सिंगी ऋषी चावरे वावरे होऊन पाहायला लागले. कारण त्यांना ही मानव माणसं वेगळी दिसत होती. त्यांना काही नाव नाही गाव नाही म्हणून त्या सिंगी ऋषीने त्या बायकांना विचारलं, ऋषी हो आपण कुठल्या देशाचे आहात? आम्ही अयोध्या नगरीचे आहोत. मग तुमच्या देहाला संज्ञा काय? माझ्या देहाला आम्ही गंडलकमुनी आम्हाला म्हणतात. मग गंडलक ऋषी का म्हणावं? तर आमच्या छातीवर गंडलक आहेत म्हणून आम्हाला गंडलक ऋषी म्हणतात. अशा प्रमाणे त्या बायकाने त्या सिंगी ऋषीला सांगितलं.
जातेवेळी गूळ घेऊन गेले होते, त्या गूळ त्या सिंगी ऋषीच्या मुखात घातलं, त्याला ते गोड लागलं. साखर घेऊन गेले होते, साखर त्याच्या मुखात घातलं, हे तुमच्या राज्यातलं काय तर आमच्या राज्यातली ही वाळू आहे. गुळ घातलं, हे तुमच्या राज्यातलं काय आमच्या राज्यातला चिखला आहे. अशा तऱ्हेनं त्या सिंगी ऋषीला भुलवून कोणत्या तऱ्हेनं त्या अयोध्या नगरीपर्यंत आणण्याचं पाचरण केलेलं आहे. नेतो काशीला माई बाप सावन सावन निरवाणी लागले तान निरवाणी लागले तान माता पिता रुद माता रे माता पिता रुद माता रे. होडीमध्ये त्या सिंगी ऋषीला बसवलेलं आहे. सिंगी ऋषी होडीतून ती नर्तिका त्याच्याबरोबर हसत खेळत त्याला फसवून घेऊन आलेले आहेत. नदी किनारी नाव लागली, नदीच्या कडेला चिखल असतो, त्या सिंगीरूने उतरल्यावरून त्या चिखलात तोंड घातलं तर त्या चिखल तो त्याच्या तोंडात गेलेला आहे. बाजूला वाळू दिसली, वाळूमध्ये तोंड घातलं, वाळू तोंडात गेलेले आहे, चव लागत नाही. सिंगी ऋषी क्रोधाने तप्त झालेले आहेत. सिंगी ऋषीने क्रोधाने तप्त झाले, त्याबरोबर त्या बायकाने त्या सिंगी ऋषीचे पाय धरले. महाराज आम्हाला क्षमा असावी, हा अपराध आमच्या हातून घडलेला आहे, पण हा अपराध राजा दशरथाने आम्हाला करायला लावलेला आहे, याचं निरसन तुम्ही त्यांच्याजवळ करा. मग कोणत्या तऱ्हेनं राजा दशरथाच्या दरबारापर्यंत त्या सिंगी ऋषीने आणलेला आहे. अरे अरे माझ्या मनाला ऐस वाटत उठो न जावे त्या ताई आणि आवळून कावळून हृदय दळावे बेटावे लवलाई आवळून कावळून हृदय दळावे बेटावे लवलाई हा वेणू नाद खडपावरती वाटी घ्यावी काल्याची आणि माय बहीण विता बाई कधी भेटला पंढरपूरची. राजा दशरथी सिंगी ऋषी त्या राजदरबारी उभे ठाकलेले आहेत. राजा दशरथाला सिंगी ऋषीने जाब विचारला, राजा मी माझ्या तपश्चर्येमध्ये मग्न असताना मला या ठिकाणी आणण्याचं कारण कोणतं? राजाने दोन्ही हात जोडून सांगितलं, महाराज क्षमा असावी, मी सूर्यकुळामध्ये माझा जन्म झालेला आहे, 16 सहस्र वर्ष मी राजा निपुत्रिका आहे, दान केलं यज्ञ केले तरी पण मला पुत्र संतान नाही आणि निपुत्रिकाला स्वर्गामध्ये स्थान नाही, मला पुत्र संतान व्हावं म्हणून मी आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. सिंगी ऋषीने सांगितलं, बाबा रे पुत्र संतानाचा मार्ग मी तुला दाखवेन, पण मी अजून अविवाहित आहे, माझं लग्न झालेलं नाही, माझा देह मानवाचा चालते चरण पक्षाचे तोंड गाढवाचे कान सजाचे डोचकीवर सिंह मृगाचं, मला कोणी आपली मुली देणार नाही आणि मी जोपर्यंत विवाहित होत नाही तोपर्यंत मला यज्ञ या काही करता येणार नाही. राजाने म्हणाल, महाराज मी माझी मुलगी तुम्हाला देतो. राजा दशरथाजवळ मानस मुलगी शांता ही राजा दशरथाने पाळलेली मुलगी, त्या मुलीचा त्या सिंगी ऋषीबरोबर विवाह करून दिलेला आहे आणि सिंगी ऋषीजवळून तो राजसूय यज्ञाची स्थापना करून आपलं पुत्र संतान करून घेण्याची त्या राजांना योग साधलेला आहे आणि इथून राम जन्माच्या कथानकाला राम जन्माला सुरुवात होते आहे. येतो ने कथाची संपूर्ण श्रोते ऐका सावधान जे जे लावा कथे सिमन इच्छा भोजन फल प्राप्ती घालेल लोटांगण मने न चरण डोळ्यानं पाहिजे रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावे वाळीन म्हणे नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तुम्ही तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व ममने कुंडलीक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की.